पुन्हा एकदा आरोपांकडे मी येतो की सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत, त्यातला भारतीय जनता पक्ष म्हणजे हा भ्रष्टाचारी जनता पक्ष आहे असा आरोप ह्या नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे. अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये आणतात, भाजप ही वॉशिंग मशीन झाले, हे आरोप सातत्याने होत आहेत. पहिला माझं मत असं आहे की ज्यांची हयात भ्रष्टाचारामध्ये गेली ते लोकही आरोप लावत आहेत, हे किती हास्यास्पद आहे. ज्यांच्यावर खटले चाललेले आहेत, ज्यांना ऑलरेडी जेल झालेली आहे, जे बेलवर आहेत, असे लोक अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी लावत आहेत. असं हे खरंच आहे की काही लोकांवर केसेस असलेले आमच्या पक्षात आले. किती संख्या असेल? 2-3% असेल ती संख्या, त्याच्यावर नाही आहे. काही गोष्टी पॉलिटिकल रियालिटीच्या असतात, त्यामुळे असे लोक आले. पण मला असं तुम्ही दाखवू शकत नाही की कोणी आमच्या पक्षात आलं म्हणून त्याचे केसेस बंद करून टाकल्या, त्याचे खटले संपले. जे काही न्यायालयीन प्रोसेसने कोणाचं संपलं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण सरकारने कोणाला पाठीशी घातलं असं बिलकुल केलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आज अशा प्रकारचे आरोप लावणारे जे लोक आहेत, या लोकांनी त्यांच्या 10 वर्षाच्या राज्यकारभारात 12 लाख कोटी रुपयाचे घोटाळे केले आहेत. 12 लाख कोटी, हे 12 लाख कोटी देशाच्या विकासात आले असते तर देश बदलून गेला असता. सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय यांचं सरकार आहे आणि यांचा दबाव आणतात. पण तुम्हालाही माहिती आहे की खरं म्हणजे ईडीच्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट बऱ्याच तसा कमी आहे, पण तरीसुद्धा ईडीच्या केसेस गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी पाहतोय की ईडीच्या केसेस वाढल्यात. ईडीच्या केसेस का वाढल्या याचं कारण असं आहे की आपण एका ट्रान्सपरंट इकॉनॉमिक सिस्टीमकडे गेलो आणि GST वगैरे सारखे आपण कर प्रणाली आणल्यानंतर किंवा इन्कम टॅक्समध्ये आपण बदल केल्यानंतर देशामध्ये एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की ज्या ठिकाणी सगळे व्यवहार हे डिजिटली होतात, त्यामुळे ते ट्रॅक होऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळेस मनी लॉन्ड्रिंग होतं, पूर्वी कॅशचे व्यवहार होते, मनी लॉन्ड्रिंग लोकांच्या लक्षात यायचं नाही, आता कॅशचे व्यवहार हे तुलनेनं अगदी मिनिमम झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या ज्या डिजिटल सिस्टीम आहेत, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत, या इमिजिएटली एखादा घोटाळा झाला किंवा एखाद्यानी मनी लॉन्ड्रिंग केलं, टॅक्सची चोरी केली, भ्रष्टाचार केला, तर त्या संदर्भात माहिती देतात. आणि म्हणून ईडीचं महत्त्व वाढलं आहे, कारण मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात ईडीचा विशेष कायदा, बरं हा काही भाजप सरकारने तयार केलेला कायदा नाही आहे, UPA सरकार असताना चिदंबरम साहेबांनी तयार केलेला कायदा आहे. हो, आणि काळ्या पैशाशी डील करण्याकरता हा कायदा आम्ही करतो आहे अशी घोषणा चिदंबरम साहेबांनीच केली होती. त्यामुळे आज जर काळ्या पैशावर कारवाई होत असेल तर त्यांना ओरडता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, परवा देशाचे प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं की ईडीने केलेल्या केसेसमध्ये फार तर 2-3% पॉलिटिकली अलाइन किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित लोक त्याच्यामध्ये आहेत, 97% लोक असे आहेत की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही आहे.